गुंतवणूकदारांची फसवणूक केल्या प्रकरणात डीएस कुलकर्णी यांची मुलगी अश्विनी संजय देशपांडे यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी फेटाळलाय. डीएसके फसवणूक प्रकरणामध्ये बुधवारी उच्च न्यायालयामध्ये डीएसके कंपनीचे सीईओ धनंजय पासपोर यांच्या बाजूने ज्येष्ठ विधिज्ञ मनोज मोहिते आणि आडसूर यांनी युक्तिवाद केला, तर सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी युक्तिवाद केला.